दहावीनंतर तुमच्या पाल्याच्या भविष्याची चिंता सोडा, कारण तुमच्यासोबत आहे अल्पावधीत महाराष्ट्रामध्ये सर्वोत्तम निकाल देणारी आचार्य अकॅडमी. उत्तम PCMB शिक्षकांची टीम, स्टडी मटेरियल, खास परीक्षेसाठी तयार केलेले परीक्षागृह पोर्टल यांची उत्तम सांगड. येत्या 9 एप्रिल रोजी होणारी स्कॉलरशिप एक्झाम द्या आणि मिळवा 2 लाखांपर्यंत फीमध्ये सवलत. आता वाट कसली पाहताय? आजच आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आचार्य अकॅडमीमध्ये प्रवेश घ्या. संपर्क 72 49 51 17 29. घरातून पुढारी झालं करून समजावूचा पती, घरातून पुढारी झालं करून समजावूचा पती, घरातून पुढारी झालं करून समजावूचा पती. हे चांड चौकडीच्या करामती, हे चांड चौकडीच्या करामती. बाळासाहेब, मला जरी पुरस्कार भेटलेला असला तर तो पुरस्कार माझ्या एकट्याचा नाही, तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं. एखादा कांबळेश्वरचं नाव जगात प्रसिद्ध केल्या माणसाने. आय लव्ह यू सुभाषराव आणि डिअर फ्रेंड. माझ्या मार्गदर्शनाखाली गावाला ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळले ना, तिथं माझं मार्गदर्शन लाभले. सुभाषराव कोणाला मिळलं माहिती का? तुमच्या जवळच्या माणसांना. चांगलं काम करणार रस्त सुद्धा तुमच्या जवळच्या माणसाला. गावात मिळतीवर माणसं त्यांच्या दारात नालायक माणसांच्या नादी लागणं चुकीचं. सुभाषराव सारखा माणूस कोणी नाही. झालं काय सुभाषराव? काय तुम्ही निस्वार्थी माणूस आहे. हे दोन्ही सुद्धा राजकारणात गट असताना निवळ नालायक असत्या. ते स्वतःची पोळी भाजूनसाठी बांधते. ते आपल्याला काय घेणं नाही. आपण घरी चला. तुम्ही उराला वाळू लावू नका. सुभाषराव आमचं, आम्ही त्यांचं. सुभाषराव काम आहे, जरा बारामतीला जाऊ. नाही, बारामतीला दुपार नंतर जाऊ. सासवाडीतले लोक आले सत्कार करायला. जा सुभाषराव, पळा. दुपार भेटू राम भाऊ. ए नास्क्या, ए तंत्या, जो एकटा का जुना भवन पडते मला इथे ठेवून चालाय. सुभाषराव संध्याकाळी भेटू. संध्याकाळी सुभाषराव घरी. थांबा, एका प्रश्नाचं मला उद्योग पण उत्तर द्या. बोला बाळू. तू यायच्या अगोदर तुला ही लोक शिव्या देत होते नालायक माणसं. काय संबंध आहे? काय म्हणला तुम्ही? काय म्हणला? हे पेसाडाची वाट बघत बसला का? बाळा नालायक असला तर तुम्हाला मित्र आहे. कशाला भांडणं लावताय? नेत्यांनाजी नाही राव. मी बघितलं, बघीन का बसणार? मी टगड गेलं त्याचा टाकटीचे नाजी लागणार का? काय सांगतो पुरस्कार मिळला सुभाषरावांना. ह्या माणसाची तळपायची मस्तकाला गेली त्याच्यामुळं तुमची माझी भांडणं लावतो. सोन्यासारखा माणूस आहे माझा दोस्त आहे. सोन्यासारखा नाही, कोळशासारखा. हे मला आणि चांगलं असावं लागतं, चांगलं काम करावं लागतं. ह्या का चांगली? मी कोळशासारखा काय? हिरा नेहमी कोळसा जलम. तो लक्ष ठेवा. डॉन आहे डॉन. रामोन रामोजा कुंडाला कापून टाकेल. पुरस्काराची मला गरज नाही. परदेशामध्ये अक्षरशः म्युझियम बांधलंय मी पुरस्कारांचं म्युझियम. तुम्ही काय सांगता? गाव लेवलचे चिडे. हो मान्य चिडे आम्ही, पण तुम्हाला पुरस्कार मला तर वाटतं आपल्या गावात हित मिळेल. म्हणजे काय ऐकलं बिकल कोणी सांगल त्याला? ऐकू दे. काय केलं तर? अरे आपण वय भीती तर ऐकू दे. मी त्याच्यात काय माहिती का? माझ्या मागे ही माती खाताना म्हणून मला तुमचा सगळ्यांचा राग येतो. मी एक संघ सगळी मारीला. काय माती खाल्ली? बोलतो ना. तुला तरी लाज वाटाय पाहिजे ना. झालं ना काय? म्हणजे
गाणं असंच आहे, भाव तसाच आहे, लाज वाटते थोडं तरी. अरे तुला तुझ्यावर तर वाटलं बघतर. अरे तू दुसरा गाणं, दुसरा गाणं तू नाही बाबा. पाचवीतलं पोरग ना गाणं सांगतोय. हा त्या गाण्याचं आणि भाऊचं काय म्हणत होता? तो त्याचा भाऊ नाही बे. तरी मला माहिती होतं, म्हणलं माझ्या विषय काय पण चुकीची चर्चा करणार तुम्हाला तर माहिती. माझ्याकडे तुमच्या बद्दल चर्चा करायला अजून जन्माला यायचं आहे. तेवढं मात्र तुमची चर्चा कोण करणार आहे? आता चर्चा चालली ती अध्यक्षांची. पुरस्कारात आज ना उद्या आता पुरस्कार लागल. उज्या काय तुम्ही अध्यक्ष 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 लावलेला का? त्या अध्यक्षाचं तर नावाचं तुमतून ऐकून आहे ना कान बधीर. अरे पाहिलं तर एक कागदाचा तुकडा आणि त्याला काय इतकं गाव वेड झालं. अरे भाऊला आमिर तुला तर माहिती ना इतकं कागदा तुकडे मिळाल्यात ना, पण भाऊ तिथं फेकून येतात, घरी सुद्धा आणत नाही. काय तुकडं मिळालं नाही ना काय मिळालं नाही. अरे आम्ही गावात राहतो का बाहेर राहत नाही. मला तर अक्षरशः लाज वाटती एवढं भाऊ सगळ्यात पुढारी आहेत, पण साधा एक साधा गावात सुद्धा पुरस्कार मिळाला नाही अध्यक्षांना. एवढा मोठा राज्यस्तरीयवर पुरस्कार काय गणा. हे बघ त्या अध्यक्षाचं कसं आहे माहितीये का? कधी नाही मिळलं, गटक्याने गेलं तसं भाऊनी भाऊला लय पुरस्कार मिळतात. भाऊनी काय गळ्या ढुमकाड कुणाच्या गावाला सांगायचं का? हे रे मला पुरस्कार मिळला, हे रे मला पुरस्कार मिळाला. अरे आमचा मेंबर आहे ना मेंबर, ती आपण एवढ्या गावात लावायला करतात त्यांना सुद्धा पुरस्कार नाही आणि इंटरनॅशनल पुरस्कार नाही. चालली ना ऐकून घे, ही तुझी आग चालली ना, तुम्हाला पुरस्कार भेटत नाही. पुरस्कार आणून दाखव गावात नाही तवा मानेन मी बी. काय तुम्हाला असं समजू नका लय पुरस्कार मिळतात काय, पण तुमचा ही हलकड स्वभाव ना ही बंद करा. आलं लक्षात गाणं? तू काय कर घरी जा आणि झोप आणि सपनात बघ भाऊला पुरस्कार मिळलाय. लक्षात डाली पुरस्कार मिळाले ती सपनात. मी तरी म्हणतो ह्यांना पुरस्कार का मिळाला? अरे माझं ऍडमिशन करायचं होतं आणि भाऊने दिलं की मला पत्र लिहून शाळेत गेलो की कॉलेजला रामभाऊन काय गेलं मला हकलून. अरे रामभाऊ टाकलं असं रामभाऊ सांगितलं असेल इंटरनॅशनल पुढारी रामभाऊ तू सांगितलं का? तुम्ही सांगितलं. अरे त्याला काम करायला लागतं चांगलं, तवा नाव होत बघ असं जर केलं ना. काम बी आहे आणि नाव बी आहे, तुम्हाला एक दिवस कळेल रामभाऊ काय चीज आहे आणि त्याच्या बरोबर गणा काय चीज आहे. ध्यानात ठेवा रामभाऊ बलवान आहे म्हणून गणा पलवान आहे आणि हे तुम्हाला एक दिवस. काय झालं ओरडायला? ही काय आहे? पी नाही ती तुम्हाला दिसत नाही का? पी नाही अजून काय टोचते? ही काय आदर तुझा नटायचा बाजार इथं मांडला काय सगळा? मग तुम्ही बाजारावर बसलाच कशाला? ए चराचरा कुठलं शिकून आली? चराचरा म्हणजे तुम्ही बाहेरचं राग माझ्यावर कशाला काढताय तुम्ही? म्हणजे तुम्हाला पेंट वाचवायची, तू कटकार असताना घरात करायची आणि मला म्हणती बाहेरचा राग तुम्ही तेव्हा करता. हे बघ याद राग हाय असे मी घालून टाकेन माहेरला. लई राहणार नाही तुम्ही असं वागला तर माझ्याशी. अगं दहा जणी मागं लागलं अजूनही काही घडू शकत. दहा जणीत ना, दहा जणी आणूनच दाखवा इथं. लय गुरीची टीम म्हणून लय आकडू नको मकडू नको काय. रामभाऊला सुद्धा अजून पण मार्केट आहे, तू समजू नको. हा वड्याचं ते वांग्यावर काढा की तुम्ही. वडा बी शिजवून वांग बी शिजवून आणि एका पातीला. या गावातच नाही महाराष्ट्रात रामभाऊचा होल्ट आहे, अख्या गावात एकच नाव ते म्हणजे रामभाऊ रामभाऊ रामभाऊ. चरा चरा केलं ना अशी हसडेन जिमीन आणि अशी बाहेर वाळत टाकेन आणि परत बसवीन आणि तुला शिक्षा देईन. कळलं का? जा चहा पाणी कर, थंड कर उन्हाळ्या पाण्याचा. आता अन्न पिन हंती काय पिन हंती? होय भाऊ पाणी तर कसं कोटतोय तुम्हाला का? ताण लागल्यावर पिऊ नये पाणी. पाणी पिलं पाहिजे भाऊ, पण गावात काय इज्जत राहिली आपली हा म्हणून तुम्ही गटागटा पाणी पिताय. माझं तर असं म्हणणं होतं तुमच्यासारखी पेट्रोल पिलं पाहिजे पेट्रोल, तर वातना काळजात ना आग लागल. ए गणा रामभाऊ पेट्रोल पित नसतो, रामभाऊ पेट्रोलच्या खाली निर्माण करत असतो.
जाला त्या पेट्रोलच्या खाणी जा. एक तर पेट्रोल तुमच्या उतरी वाता नाहीतर माझ्या उतरी वाता. दोघांपैकी एक संपल्याशिवाय ना गावातली इज्जत आहे ना वाढणार ना देणार ठेव. शे मला तुझं पटलं पेट्रोल मी तुझ्या ओतो झाळ करतो तुझ्या तोंडाचा. अरे झालंय काय काय माझ्या वतने पेक्षा तुम्ही स्वतःचा विचार करा ना भाऊ. एखाद्या भिकाऱ्याचा पुतण्या म्हणजे मला लासू ना तरी चाललं असतं पण तुमच्यासारखा इंटरनॅशनल पुढाऱ्याचा पुतण्या म्हणजे मला आलो ना सगळ्यात मोठा गुन्हा केलाय मी. कोण काय म्हणलं तू ना का कोण काय म्हणायचं राहिले. अहो त्या अध्यक्षांनी एवढंच काम केलं तर एवढं मोठं त्यांना पुरस्कार मिळला. तुम्ही इतकी कामं केली एक तरी तामपत्र तुम्हाला मिळाले का असता का एक तरी घणा. परदेशात अक्षरशः माझं मोठमोठे म्युझियम आहेत माझ्या बक्षिसांचं पण मी म्हणतो तिथल्या लोकांना आपण का तिथं ठेवतो म्युझियम का बांधत परदेशामध्ये. तिथल्या लोकांनी रामभाऊची प्रेरणा घ्यावी. अरे काम करावं तर रामभाऊ सारखं काम असावं तर रामभाऊ सारखं प्रेरणा घ्यावी चालना घ्यावी ते रामभाऊ सारखी. बरं तुमचा जन्म कुठल्या देशात झाला अर्थात मायभूमी मायभूमी भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे मला सुद्धा माहितीये. मग तुम्हाला पुरस्कार कुठल्या देशाने दिला पाहिजे. काम तिथं काम सांगतोय. अरे कुठल्या पण देशात आहो भाऊ स्वदेश सोडून विदेशात कशा तुम्ही काम केलं. ह्या लोकांचं टोमना जाय काय मिळालं असतं का आपल्याला सांगा बरं तुम्ही. भाऊ अहो काय माझी ती बेकार झाली भाऊ. नाही ती पोरं कालची पोरं मला कुचक बोलतात राव भाऊ. जाते तर माग माग माणसं ना उठत. अहो त्या अध्यक्षांनी नको नको केलंय राव भाऊ अक्षरशः माझ्या तोंडचं पाणी पळालंय आणि तुम्ही ढसा ढसा पाणी पिताय. घणा जो अपमान तुला सहन करावा लागला ना भा तोच अपमान मी सुद्धा गिळतोय. अक्षरशः ज्यांची लायकी नाही तो सरपंच तो कुचका संजा मला नाही तशी बोलली. मुली रामभाऊ तुम्हाला पुरस्कार मशान भूमीत गेला मिळेल मी पण दाखवणार आहे रामभाऊ पुरस्कार कसा मिळवू शकतो. भाऊ काहीतरी पर्याय करा राव भेजाव काय पण पर्याय करा पण ह्या गावाचं तोंड पहिलं बंद करा काही करा. घणा जिथं आपलं डोकं चालतं ना तिथं जगाचं डोकं बंद होतं. कुठं चल बाहेर रानात चल रानातली काम कर. ए आम्ही रानातली काम ओरकून आलो तू जे असाय पॅक कर लवकर. मी दोन तास खाऊ का भाऊ. तुम्ही गावाच्या बाहेर कशासाठी घेऊन आलाय. गणा काही गोष्टी शिकण्यासारख्या असतात काही गोष्टी गावाच्या बाहेर बोलायच्या नसतात आणि काही गोष्टी घराच्या आत बोलायच्या नसतात म्हणून गावाच्या बाहेर घेऊन आलो. काय विषय हीच गोष्ट तुझ्या काकी समोर जर बोललो असतो ना काकीला सुद्धा हे सिक्रेट कळलं असतो. हा विषय वेगळा आहे का ना. विषय असा वेगळा आहे ज्यांची पात्रता नाही ते लोक अक्षरशः पुरस्कारावरनं हिणवायला लागली. आता कसं बोलला भाऊ ह्यातून काय धडा घेणार आपण. धडा काय घेणार. काय धडा घेणार भाऊ असं वाटते धडा धडा धरून हानावे ती. नाही डोकं वापरायचं प्रसिद्ध व्हायचं लक्षात घे. दाडा दाडा हानल्यावर आपल्याला किंमत राहणार नाही. शक्तीपेक्षा युक्ती सुद्धा कधी कधी श्रेष्ठ असते. आता आपण असं करायचं गोष्ट नंबर एक जो आजपर्यंत पुरस्कार कुणीच ऐकला नाही आणि कुणीच दिला नाही तो रामभाऊला जाहीर झालाय असं गावात जाहीर करायचं. आपणच आपलं आपणच ऐक माझं दिल्लीला सेटिंग आहे मी तिथली व्यवस्था करतो सगळी आणि अक्षरशः दिल्लीवाल्याने देऊ नाही तर नाही देऊ आपला पुरस्कार आपणच जाहीर करायचा. स्वयंघोषित स्वयंघोषित पुरस्काराचं नाव माझ्या मते रामभाऊ आपलातून. नाही हे तर तुला तो जात नाही. पुरस्काराचं नाव असेल करून दाखवलं. अयो भाव आयला कसलं पुरस्काराचं नाव भारी हो करून दाखवलं. जे कुणीच केलं नाही ते आम्ही केलं. कुठलं क्षेत्र घे गाव लेवलपासून दिल्ली लेवलचं रेल्वे असो विमान असो समुद्र असो जमीन पाताळ आकाश सगळं एक करायचं करून दाखवलं. जिथं तिथं माझं काम दिसलं पाहिजे हीच आयडिया आपण करायची. ताबडतोब पत्र लिहायला घे डायरेक्ट सरपंचाच्या नावाने ग्रामपंचायत सरपंच ग्रामपंचायत कांबळेश्वर आणि त्या पत्रात लिहायचं आपल्या गावचे थोर नेतृत्व रामभाऊ जगताप यांना कुठल्याही क्षेत्रातलं काम त्यांनी कधीच मागं ठेवलं नाही सगळ्या क्षेत्रातला अनुभव असल्यामुळे या माणसाला करून दाखवलं हा पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. आणि या पुरस्काराला दोनच व्यक्त हजर राहू शकतील. ते म्हणजे फक्त रामभाऊ आणि गणा. गणा आणि रामभाऊ कामाला लागायचं पण ह्या कानाची त्या कानाला कळू द्यायचं नाही. भाव तुम्ही बघाच फक्त भाऊ एवढे डोकं आहे ना खरं तुम्हाला इंटरनॅशनल पुढारी म्हणतात ना प्राथमिक स्वरूपात.
एक बॅनर गावाच्या कुठेतरी मध्यवर्ती ठिकाणी लावून दे. बघा की असा बॅनर लावतो ना भाऊ, अख्खं गाव बघत राहिलं पाहिजे. अरे त्यांना जमतो वय, आपण बघ की कसला पुरस्कार घेतो. पण तुम्हाला खरं सांगू का, खऱ्या अर्थानं माझ्या डोळ्यात अक्षरशः पाणी येतं. तुम्ही खरंच गावासाठी करून दाखवलंय, पण ह्या गावाला त्याची काय जाण नाही. व पण आता जेव्हा पुरस्कार मिळेल ना, ही जी छोट्या ही आमिर जी मला बोलल्यात ना टसा टसा, त्यांना ना भाऊ जेव्हा करून दाखवलं हे पुरस्कार मिळेल ना, तेव्हा त्यांना दिसेल आणि आपण करून दाखवाय. चला चला चला. आणि गुराढोरांनो कोंबड्यांनो, हा विषय गणातन माझ्यातच आहे, तुम्ही मध्यस्थी करायची नाही. भाऊ जेव्हा गावात अपमान होतो ना, तेव्हा स्वतःची स्वतः बदलत तिरस्कार वाटायला. ज्यावेळेस स्वतः बदल निर्माण होतो तिरस्कार, त्यावेळेस मिळाला पाहिजे पुरस्कार. ज्यावेळेस मिळेल पुरस्कार, तेव्हा जीवनालीला आकार. भाऊ मला फक्त ना जीवनात दोनच गोष्टींचे लेखन तयार, एक तर तुमचा पुरस्कार आणि दुसरं म्हणजे माझं लग्न. लग्न म्हणजे विघ्न. सध्या पुरस्कारावर लक्ष केंद्रित करू. भाऊ मी प्रत्येक कामात तुमचा सपोर्ट करतो, आणि माझ्या लग्नाचा विषय काढला की तुम्ही का बरं माझ्या मागे राहत नाही उभं. आपल्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला आहे, आधी पुरस्कार मिळवू तेव्हा गाव करेल सत्कार. भाऊ काय बसलाय काय? हा बसलोय. काय वाघमारे साहेब? काय नाही बघा. काय आलंय का आमचं? नाही नाही, हेच आपलं गावातलं चाललंय पत्र द्यायचं. आज गावात किती पत्र आलेत टोटल? आल्यात एक पन्नास एक आल्यात. हा ऊसाची बिलं सुटल्या असल्या, त्यामुळे कारखान्याची आल्या असत्या. जवळपास कोणाच सरपंचाला वगैरे काय पत्र वगैरे आलंय का? नाही ना, त्यांना नाही आहे अजून. पोस्टमन साहेब मला एक प्रश्नाचं उत्तर देता का? हा बोला की. समजा आमच्या गणाला मी पत्र लिहिलं, हा तर त्याला किती दिवसात मिळेल पत्र साधारण? गणाला द्या की इथंच. मग इथं द्या. म्हणजे इथं जागेवर द्यायचं, जवळच आहे की गाणं? ओ तुम्हाला काय करायचं आहे? समजा मी गणाला पत्र लिहिलं आणि पोस्टात टाकलं, तर गणाला किती दिवसात मिळेल असं विचारतोय? हा हा नाही, आता गणा जवळच आहे म्हणून म्हणलं इथलं इथं द्यायचं, कशाला जायचंय? अहो तुम्हाला काय करायचंय म्हणतोय ना. समजा प्रश्न मी जेवढा विचारला तेवढं उत्तर द्या ना. दोन दिवस लागतात. दोन दिवस पटकीनं द्यायला शिका ना वाईट जरा. हा पोस्टाचा कारभार आमचा लय विश्वास आहे राव. दोन दिवसात जाणार पत्र. मग तीन दिवस झालं तरी पोस्ट काय करतोय तुमचं? म्हणजे मला पाहुण्याने एका पत्र टाकलंय. येईल की? येईल ना. मग येईल ना. येईल की? येईल. टाकलंय ना पत्र? हा पत्र टाकलंय. काय झालंय, एक आमचं पाहुणं वारलंय आणि ते दहाव्याचं पत्र आम्हाला यायचं होतं ना, ते अजून कसं आलं ना दहावा जवळ आला तरी. त्यांनी दहाव्याचं पत्र? हो हो दहाव्याचं पत्र. काल किती जरी बदलला तरी आजही भारतीय डाकघरावर पोस्टावर माणसांचा विश्वास आहे, आणि त्या विश्वासात तुम्ही पात्र आहे, तुमचा आमच्या विश्वास आहे. त्यामुळे कधी आधी मध्ये आधी आलं तुमचं पत्र तर येईल की? मी चालतंय, पण पत्र मिस कर ना. तातडीने बरं का, महत्वाची असते. गावात ग्रामविकासाची कामं महत्वाची चालल्यात. सरपंचाचं पत्र आलं की ध्यान नाही त्यांना द्या. नाही त्यांचं पण देतो, चालत तरी तुमचं. हो हो चालतंय. बरं चहा घेतला असता वाईट? नाही नको आता, काय द्यायचं पत्र. बरं बरं चालतं. येऊ का मग? हो या. गौरी कशाची भाजी करते? कोबीची. कोबी? मग दिसत नाही फ्लावर आहे ती. पण कोबी असू दे फ्लावर असू दे काही म्हण, मला हे जरा आवडत नाही. पण तुझ्या हाताला वेगळी चव बर का? लाडी गुडी काय काय भानगड काय? आज नक्की भाजीला चव आहे का तुझ्या हाताला चव आहे तीच मला कळत नाही. काहीतरी मोठं काम करायचं दिसतंय आज. कशाचं मोठं? माझं प्रेम आहे तुझ्यावरती, पण ते तुला कुठे कळतंय? बस आता प्रेमाच्या गोष्टी, आता ही शेवटचीच भाजी आहे, नाहीतर रोज हे जात रती ब्लागर फ्लावरचा. भाजी आणा. आणतो भाजी, तू तशी काळजीच करू नको. सरपंच आला बघा तुमचा मित्र, त्या बघा की काही कामधंदा असतोय का नसतोय त्या मित्राला. हे जधार ते जधार ते जधार सारखं पुजायचं. सरपंच गावात तुम्ही चांगली कामं करचाल, पण त्यांच्या संगतीनं हिने लोक तुम्हाला नावं ठेवतात ना, सावध बर का. असू दे. काय सरपंच? येस संजो भाई बस. गावच सरपंच काय बायकोच्या पुढे पुढे भाजी निवडताय का? नाही काय नाही काय काय पत्राला धरून बसणार नाही काय.
गोष्टी जीव भावाच्या सगळ्याचा तीच आहे भाऊजी. नका लगी इथं मी काढी टाकू. मी बघितलं की त्या दिवशी सुद्धा तुम्ही असं असं कुरवड्याचं येड घालत होता. लागणार आहेत की करू मग तसंच सरपंच बी करू लागतात. खायला लागत नवऱ्याला त्याच्यातच प्रेम म्हणतात. माझं प्रेम आहे. उतो चांगलं टेस्ट आहे का नाही मला वाटतं सांगताय. वय मी काय म्हणते माहिती का तुमची पण चेचलेली बघितली की त्या दिवशी मी धुवायला जाताना नदीला त्या दाराहून जावं लागतं मला. असू दे जीव भावाचा मित्र आहे आपला त्याला चागर पटकन काड्या टाकण्याशिवाय येतोय काय. माझ्या काड्या टाकल्याने तर सरपंच म्हणून मी राहत आहे आणि कशाला टाण्या टाण्या बोलताय का ती स्थितीची. नोटा मोजले तर आम्ही नोट्या चाकर म्हणजे चाकर पाचती की चहा चांगला दुधा मी काढली वावराव करजन तुम्ही जरा सरपंच लागला टना टना बोला तुझ्या बायकोला कळतंय का चहा प्यायचा आहे का नाही बाबा तुला चहा पाचतोय उन्ही दोन्ही काढतोय का माझी इथं कवा ती म्हणली लय जीव भावाचा आहे तुमच्या बऱ्याच दिवसाने आला या सरपंच मला नडायचं नाही असे गावातले की नाही नाही तुमचा मी कार्यक्रम लावेल मग असा दुश्मन होता आपल्यासारखा नको तर आपलं जाऊ नका. आपला एकोपा ठेवू जिव्हाळा ठेवू माया ठेवू ममता ठेवू. माझच प्रेम तुमच्या असे बायकोपेक्षा जास्त. नमस्कार सरपंच. नमस्कार नमस्कार या पोस्टमन साहेब या वाघमारे साहेब काय आज आणले काय आले पत्र घेऊन आले पत्र हा ग्रामपंचायतीचा असेल वसुली नाही ना वसुली कुठली तर काय तरी असेल म्हणून सातबऱ्या बोज आहे आमच्या तुमच्यामुळे म्हणून मंत्रालयातून पत्र येतच असतात की काहीतरी मंजुरी असेल मंजुरी चला येऊ का मग बरोबर चालते बर का तर 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 काय आले बाग्या तरी बाग्या की ग्रामपंचायतीचं लेटर नाही होत माझ्या नावाने आले सुदामराव नेवसे सरपंच ग्रामपंचायत कांबळेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे 41 31 10 आणि उघडून पहा बघतो उलटे नका धरू. प्रति माननीय सरपंच ग्रामपंचायत कांबळेश्वर तालुका बारामती जिल्हा पुणे विषय करून दाखवले हा पुरस्कार स्वीकारण्याबाबत. आपल्याला ग्रामपंचायतीला पुरस्कार मिळाला आपणच करून दाखवले आणि आपल्याच काळात आहे ना सगळं पुढे वाचा. महोदय कळवण्यास आनंद होत आहे की आपल्या गावचे इंटरनॅशनल पुढारी आपणच संजीव आपण केले बरं का दोघांनी असं आपल्याला मिळालं पाहिजे. पुढे वाचा. कार्य सम्राट श्री रामभाऊ जगताप यांना दिल्ली येथे करून दाखवले हा दिल्ली प्रशासनाच्या वतीने पुरस्कार दिला जाणार आहे. अवघड झालं बरं का तरी आपल्या ग्रामपंचायती मार्फत त्यांना कळवण्यात यावे ही विनंती. या कार्यक्रमासाठी फक्त पुरस्कार ती सोबत एकच व्यक्ती जायचंय बरं का. एक जाऊ ना तर हा जाऊ कधी या तारीख बघा. नाही 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 विरोधक मोठा होता कामा नाही. मी सांगतो तसं करायचं. संजू ह्यांना जर पुरस्कार मिळाला ना तर अवघड होईल बरं का प्रत्येक गोष्टीत आपलं. असं करायचं असं करायचं आणि हे ना असं करतो. आणि हे जर कळलं त्यांना तर पुरस्कार झाले कळू द्या आपल्याला काय. तर काहीच नाही ना तेरी बी चुपन मेरी बी चुपा काय कुठं बोलायचं नाही अजिबात नाही. आणि समोरून जरी आला तर दाखवायचं नाही बरं का काय. आणि ह्याला सावध करा कोण पोस्टमन झाले म्हणा तुम्ही काय काळजी करू नका. पोस्टमन काय आपलं वाचून बघितलं का त्यांनी. नाही पण परत त्यो काय म्हणायचं काय म्हणे पत्र आलतं ना पण तो काय काय पोस्टमन कधी वाचतात का पत्र आपली. नाही 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 आपला कार्यक्रम आपण लावायचा कार्यक्रम मी लावतो बरोबर बघा. चलो तुझ्या हातात माझ्या हातात चहा पिऊन झाला का मगाच्या धरणात येतोय चहा. नाही परत तू आमच्या नावाने ओरडशील सरपंचाच्या घरी गेलून चहा नाही मिळला. अरे रामभाऊच्या घरी तुमच्या घरी कधी चहा मिळतच नाही. चल 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 घरात चल. हा दीपक आरड का बारामती. दीपक बापू आपल्या ट्रॉफीचं काय झालं. हा चालले ना केंद्र सरकारची ट्रॉफी वाटली पाहिजे ग्लिजिंग द्या. चला भाऊ मस्त थांबा एक मिनिट इकडे या इकडे काऊ सावली थांबा की काम काय नेहमीच आहे. अहो पत्रच आपलं चालल्यात आता उन्हातानाचं म्हणलं काय आहे जीवनात
काय म्हणती तब्येत कसं काय तुम्ही? काय बरं आहे, बरं काम काय म्हणते? बरं चाललंय. उन्हाचं घटका बरं थांबत जा. हाय आता चालायचं. गाडी कुठे? गाडी लावली इथंच. बरं आहे ना. काय म्हणतो पोस्टाचा कारभार? काय नाही म्हणते. तुम्ही मला अलीकडं सारखंच थांबवताय राव. दोन तीन दिवस झालं मला सारखंच. भारतीय डाकघर पोस्टावर माणसाचा अजून पण विश्वास आहे, त्यामुळे लय आनंद वाटतो बरं का. हा ना. नाही खरं आहे राव, तुमचं व्हॉट्सअप फेसबुकच्या जमान्यात असलं म्हणजे तुम्ही आमच्यावर प्रेम करताय म्हणजे लय भारी वाटतंय. आय लव्ह यू पोस्ट खातं. बरं बरं वाटलं. सरपंचांना काय पत्र बित्र आले का? पत्र त्यांचं आलतं की कधी? एक दोन तीन दिवस झालं मी दिले त्यांना पत्र. मग मला का नाही सांगितलं तुम्ही? अहो माझ्या लक्षातच नाही तुम्हाला सांगायचं. पण तुम्हाला काय सांगायचं आता त्यांना पत्र? तुम्हाला मी 10 वेळा सांगितलं की सरपंच आज्ञाने त्यांना मला गायडन्स करावं लागते, काय सरकारी पत्र त्यांना कळत नाहीत म्हणून म्हणलं. आता सांगताय वय राव? दिले 2 दिवस झालं मी दिलेलं, माझ्या लक्षातच नाही. नक्की सांगा. दिले दिले. असं परत करत जाऊ नका, एकदा सांगितलं काम ऐकत जा राव. पण तुम्हाला कसं सांगायचं म्हणून सांगितलं नाही. मला काय सांगायचं ना? अहो गाव लेवलचा इंटरनॅशनल पुढारी मी. त्यांचं पत्र जा जावा तुम्ही. नक्की दिलंय ना? दिलंय. कसा विकास करायचा तर असा. त्या पुढं भीती व्यवस्थित करून घे बरं का. तुम्ही ना व्यवस्थित झालं पाहिजे का? काम चांगलं झालं पाहिजे. नाही तर बिल निघायचं नाही बरं का. ते गवळी साहेबांना सांगा, अजय गवळी साहेबांना सांगा, बिल निघणार नाही मला. जाऊ दे ना राव. ए चांगलं रोड जाऊ दे माग, जाऊ दे माग. रामबाब सारख्याला असं पळत गेला पाहिजे. तुम्ही कशाला आला इथं? काम चाललंय आमचं. विकासात खिळ घालायची पद्धत बंद करा राम भाऊ. बाजूल्या काय झालंय? काय बाजूल्या? बाजूल्या बघा तुम्ही काय आडवं घालू का? काम होऊ द्या. बघू द्या. माझं पत्र आले का दिल्ली प्रशासनाचं? काय करायचं आम्हाला पत्रांना? इतकी पत्र येतात ना. मला दिल्ली मंत्रालयाचा फॅक्स आलाय. मी काय सांगतो तेवढं तर ऐका रामभाऊ. तुम्हाला दिल्लीचा फॅक्स येऊ ना तर आणखीन कुठनं येऊ राव रामभाऊ? पण आम्ही काय पत्र व्यवहार करायला पोस्टमन आहे का? सरपंच मी तुम्हाला बोलत नाही. सरपंच माझं ऐका, मी गुन्हा दाखल करेन आणि माहितीच्या अधिकार मागून. मला पत्र आलंय दिल्ली प्रशासनाला, मला मेसेज आलाय. रामभाऊ हे स्वभाव आहे ना, त्याच्यामुळे तुम्ही आम्हाला चेष्टा करू वाटली. तुम्ही असं नाचला का? नाही भारी वाटतं नाचायला. मी काय तुमच्यासारखा थैथायट सम्राट नाही. लक्षात ठेवा, दिल्ली प्रशासनाचा मला मेल आलाय. सरपंचाच्या नावाने पुरस्काराला पत्र पाठवलं असं म्हणलं ते. उद्या सांगायचं होतं की तुम्हाला तुम्हाला निघत नाही का? पुरस्कार दिला उद्या येणार होता पत्र. सांगितलं पत्र देऊन टाक म्हणून. मग विसरले म्हणून काय झालं? पत्र चला घरी तुमच्या, लगेच पाहिजे मला पत्र. चला बाबा पत्र. अभिनंदन तर राहिलंच. आम्हाला पुरस्कार मिळायचं म्हणलं की गाव लुटून आलं. काय काय जण तर टपा बसून आली. आणि इथं म्हणलं की नाही नाही दोघ जणांनाच पास होई. फक्त अक्कल पाहिजे राम. मला तरी नाही पाहिजे. मित्र जेवायचा जेवलाय आणि खुशाल असतात. काय काय रामभाऊ व्हीआयपी फक्त लोकांना बोलवलं. व्हीआयपी लोकांना रामभाऊ असं का काढलंय? बिलिंग बसलं का? नाही तिथे नवी ड्रेस घातलाय ना आज पहिल्यांदाच. सवय ना वाचल्या पोशाखाची बाबला. रामभाऊ विमानातून हात बीत बाहेर काढू नका. तुम्हाला एक तर विमानाचा प्रवासाची सवय नाही. माझ्या इतकं मराठात कोणीच प्रवास केला नाही. सुभाषराव बाळू तुमच्या माहितीसाठी सांगतो की आम्ही विमानात मी नेहमी प्रवास करतो ना, व्याख्यानाला जातो तर अक्षरशः मी विमानात एंट्री केली सगळे पायलट खुश होतात आणि डायरेक्ट मला त्यांच्या सीटवर बसवतात. मग त्यात रामबाबीन तासभर हा नाही म्हणा आम्ही जिवतो. दाजी तर माफा काढायची ना. माझा दोस्त चालाय पुरस्कार घ्यायला. तुम्हाला मस्ती सुस्ती काय ह्याच्यात? आमच्या आम्हाला माहिती किती तालाच आहे त्याच्यात. त्यांना चांगलं काम मला मांजर आडवं गेलं तर मांजराच्या मागे धावायचं नसतं. आपल्या करिअर कडे लक्ष द्यायचं. तुम्हाला इथं 12 पुरस्कार मिळला होता. आमच्या भावाला दिल्लीला पुरस्कार मिळला. दिल्लीला काम लय मोठे. तुला थोडं काम आहे, तुलना कर राहून गो. मिळाय ना चांगल्या पद्धतीने. त्याने पण चांगलं काम केलंय. माझ्या रंभावली पण अवयने ह्याला ओळणार आहोत. तुम्ही हे उद्दिष्ट उद्दिष्ट काढा. हे जे पटकेने सीमा विमानामध्ये बसू दे त्यांना. सीमा सगळ्या सीमा ओलांडून पटकन धावत.
धावत आहे ग पळत आहे रंभावड्या लवकर वळवलं जा झाली बर का पुरस्कारामुळे मान अशीच आहे अध्यक्ष मला जरा विचारायचं बर का तुम्हाला काय चळताना काय चळताना इतर सर राहिले काय काय राव नाम तरी नीट लावायचा किंवा नाही काय मोडलावरा चाललाय कुठं आपण करतोय काय अध्यक्ष अण्णा बोला हे कोणचा पुरस्कार मानायचं करून दाखवलं जगात नाव करून दाखवलं जावायने मला पण मिळेल का तिकीट जाता का वहिनी दादा बुकिंग विमान हवाई उड्डाण मंत्रालयाला लगेच मला काय म्हणायचंय मग गणाला कॅन्सल होऊ द्या मी कॅन्सल नाही होणार मग तुम्हाला तर माहिती ना मग मग मी अजिबात कॅन्सल तुझ्यामुळे तर ह्या दोघांना एन्जॉय करायला नाही मिळाला आणि जायच तर मध्येच येतो हा मग सारखी एन्जॉय करतात मला काय माहित नाही काय मला का डोळा नाही काय तुम्ही माझ्या मला गणा तू जा पुढच्या पुरस्काराला तुला परदेश आणि आम्ही मित्र जळू दे तसेच अरे मित्राच्या नावाला कलंक आहे कलंक रामभाऊ बर भाऊ जी ऐका ना हो ऐकतय का विमानात गेला ना ते आपले बक्षीस वगैरे सगळं ट्रॉफी वगैरे व्यवस्थित आहे ना ट्रॉफी तिकीट टाका तिथं विमानाच्या मी हाय विमानाच्या खिडकीतून आपल्या घराकडे बघू ना अजून गेलो ना आम्ही काळजी करू नको आणि गाणं तर अजिबात म्हणू नको परदेशी परदेशी जाणं नाही मुझे छोड के मुझे छोड अध्यक्ष मला एक विचारायचं मी एवढा भारत फिरलो दिल्ली पासून हिमालयापासून पर आपल्या कन्याकुमारीपर्यंत बर मग काय झालं माझ्या ऐकण्यात हा पुरस्कार पहिल्यांदाच येतोय म्हणून म्हणलं अण्णा तुम्ही जुन्या विचाराची ही नवीन विचाराचा मेळा पुरस्कार जळी स्थळी काष्टी पाषाणी समुद्र आकाश पाताळ इथं सर्वस्व माझी कीर्ती पोचलेली असल्यामुळे मला शासनाने केंद्र शासनाने हा पुरस्कार त्यांच्या अखत्यारीत त्यांची टीम बसली आणि केलं तुम्हाला ही माहिती आहे का तुम्ही भारत फिरला परदेश नाही फिरला तुमच्या बुद्धीचे आखलीचे तारे तोडू नका पटकेने विमान हुकलं तर तुम्हाला रेल्वे ने जावं लागेल बाजारात मटकीला मोड नाही आणि आमच्या ह्यांना महाराष्ट्रात तोड नाही आमच्या जास्त कुठं फोटो घ्या रे नवीन फोटो घ्या बरं येऊ का अण्णा लक्ष द्या अरे तिथे नको नको देत ना माणसं मला ते टोप हि तर कुठं टोपी अण्णा घरची काळजी घ्या काकीची काळजी घ्या आणि येतं महाराष्ट्राची भूषण पाहिजे टोपी हे तर असा व्यवस्थित चप्पल महाराष्ट्राची अनबांशान आणि गांधी टोपी महाराष्ट्राची अनबांशान अशा थाटात रामभाऊ निघाला कुणी जळू नका कुणी काय बोललं मी इथं सोडून जातो रामभाऊ तिथं येण्यागत कर नको बरं का माझी आठवण काढली तरी इथे त्यांना साहेब बाळासाहेबांना काम आहे ते मागण्या त्याला म्हणून जाऊ का सांगा ना पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल हिथं का तुमच्या रामभाऊ चाल अध्यक्ष आपण मी पहिल्यांदाच नाव ऐकतोय चला चला नीट नीट जा पोटाला भरपूर खा आणि तिथं त्या हवाई सुंदर असतात त्यांच्याकडं माकडाकडे बघू नका आबरू घालू नका नाही हवाई सुंदरी असतात मग त्यांना विचारून बघा माझ्या लग्नाचं काय झालं तर पिशवे पिशवे देऊन ठेव घरी देऊन या पिशवे असली पिशवी घेऊन चालावी आणि मग ही आपला मराठी बाणा कळू दे की दिल्लीवाल्यांना बी मराठी माणूस कसा असतो ती असावे पाहुणच्यावर छाप पाडण्यासाठी असं साधे जीवन उच्च विचार खाली कोल्हापुरी डोक्यात गांधी टोपी आणि मध्ये चला आपण कुठे प्लीज नाही नाही रामभाऊ असं कसं नाही रामभाऊ तिथं गेल्यावर वेळ मिळला ना आता हाडांच्या दवाखान्यात पण दाखवाय बाळू काळजी घ्या तुझं जळ तिकडे असं काय मोटार निघाला ह्याला रामभाऊ जातो आम्ही असलं का आमच्या भाऊ सर काहीतरी मिळवा आणि काळजी करू नका पण जाता जाता शिवाय खाचाला
माणसातले पुढचं रान हाणू नको, नाही तर मी ताणून मारेन. सॉरी 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 भाऊ, कवा कवा माझ्या अक्कलच घाण पडती, काय बोला हे कळत नाही भाऊ. सांभाळून घ्या भाऊ, तुमचंच विकरू मी, मी का लोकाच आहे का? बरं, तुम्ही कवा कवा का ना असं करता, मग मला राग येतो थोडं. चल आता गावातनं बाहेरनं पडायचंय. पाहुण्याकडं केली का व्यवस्था? अहो तू पाहुण्याकडं पाहुण्याकडं व्यवस्था केली, आणि नाही म्हणलं ना तर हॉटेलवर सुद्धा व्यवस्था केली. काळजी करू नका, गाणं म्हणजे तुमच्या पाठीचा काना आहे, कुठंच तुम्हाला वाकून येणार नाही. दोन दिवस सायलेंट मोडला फोन टाकून द्यायचा, कोणाचाच घ्यायचा नाही. मंत्र्याचा आला तरी उचलायचा नाही. हा मंत्र्याचा फोन तेवढा आहे. बरं, काय बाकी तयारी झाली? बाकी सगळी तयारी झाली, तुम्ही फक्त आता माझ्या बरोबर चला भाऊ. अरे काय करतोय गाणं? अहो चला तर मला सरप्राईज आहे, चला फक्त सरळ पुढे चला. गाणं काय कर पोरकडपणा लावला रे? हा पोरकडपणा सरप्राईज आहे तुमच्यासाठी, बघितल्यावय ना आनंद होणार तुम्हाला. आनंद आलं का? आला आला, आता उघडा डोळे. ह्याच्यामध्ये त्रुटी काय झालं भाऊ? माझ्या फोटो खाली भावपूर्ण श्रद्धांजली का नाही टाकलं? अयो सॉरी सॉरी भाऊ, विसरलो जाओ. अहो माझी गडबडच एवढी झाली भाऊ, एकट्याच्या मागे एवढी धावपळ मारली, बघा बरं तुम्ही. पुढच्या वेळेस नक्की टाका. हा टाकेल टाकेल भाऊ, नक्की टाकेला, एवढी बार माफ करा. ए मठ्ठ्या डोक्याच्या, भावपूर्ण श्रद्धांजली म्हणजे मेल्या वात्यात. अयो मला नाही माहित भाऊ, सॉरी सॉरी बरं का. आणि मग बघा की मी नाही हो टाकलं. छपायचा छपायचा निदान गॉगल तरी घालायला पाहिजे होता रामबावला, किती सुंदर दिसला असता. अहो मी गॉगलवालाच भाऊ फोटो शोधत होतो, पण तो अचानक आवलाच नाही, त्याच्यामुळे ह्यो टाकला. पण भाऊ ह्यो बी फोटो काय वाईट नाही, अहो नजर लागण्याजोगा फोटो ह्यो. गणा बोर्ड किती किती बाय कितीचा बोर्ड आहे भाऊ? 10x12 बोर्ड आहे ह्यो. म्हणजे 10 फुटात तू, 2 फुटात मी. भाऊ तुम्ही असं माझ्यावर संशय घेता ना, म्हणून मला वाईट वाटतं. तुम्ही सांगा सगळ्या माणसांना मी काय सांगतो भाऊ? म्हणजे माझं काळीज आहेत भाऊ, म्हणजे माझ्या काळजात आहेत. तुम्ही मला मी कुठं बसावले बघा बरं, माझ्या काळजात आहे का ना? तुम्ही काळजात नाही का ना? पायात बसावलंय तुझ्या. अहो नाही राव भाऊ, माझं पाय आणि माझं काळीज एकसारखंच झालंय आता कष्ट करून करून. गणा नात्यात गोतं जर आणलं ना तर मी अक्षरशः तुझं कान उपटीन बरं का? भाऊ संशय माझ्यावर भाऊ, मी जातो आपला माघारी भाऊ. मग माझ्यावर संशय घेत असेल तर चाल बरं, तुमची भाकरी आणि केलेल्या सगळ्या गोष्टी पाणी फिरवू नको. चाल आणि सारखी भाकरी नाचवू नको तिथं. चल लवकर भाऊ भाऊ, इकडे एक इकडे एक. शो तुम्हाला पुरस्कार मिळला का नाही? रामभाऊ यांना दिल्ली येथे करून दाखवले, खो पुरस्कार तुम्हाला मिळला का? मिळला का नाही भाऊ? माझं लग्न करा, मला बी तुम्हाला काहीतरी करून दाखवायचंय. हा आधी करून दाखव मग लग्न करतो. भाऊ तुम्ही आधी लग्न करा मग मी काहीतरी करून दाखवतो. काय असतं माहितीये का भाऊ? प्रत्येक यशस्वी पुरुषामाग एका स्त्रीचा हात असतो. माझ्या माग तुमचा हात असल्यामुळं कदाचित मी अपयशी होत असेल भाऊ, म्हणून माझं लग्न करून द्या. प्रत्येक करतो तो वान पुरुषाच्या पाठीमाग माझा सुद्धा हात असतो. टाकू का हात एक रे? चल आधी पुरस्काराचं बघू नीट. चाल तुम्हीच चाला की या 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 बाळासाहेब, कस काय येणं केलं? रामभाऊची कपडे दे. रामभाऊची कपडे झालेत की? ती ती पाठकी दे. काय झालंय माहितीये का? माहितीये काय झालंय ती? मला काही झालंय, तुला काय झालंय मला काही माहित नाही. मला कपडे दे, मला घरी जाऊन दे पाठकी. बाकीची काम आहेत मला. बाळासाहेब तुम्ही ऐकून घ्याचाल का नाही नेमकं काय झालंय ती? मला बोलून द्याचाल का नाही? काय झालंय? रामभाऊंच्या खिशात आल्यात 2000 नोटा. काय 2000 नोटा आल्यात रामभाऊच्या खिशात? 5-6 येत्या. बघितलं कुत्र, माझ्याकडे 10 रुपये आलं ना मागून घेतो, आणि धुवायला दिलेत कपडे त्याच्या 2000 नोटा. आणि धुवून भेजले असते म्हणजे रंग गेला असता, मग काय केलं असतं? बरं तिथे नोटा तिकडे दे, मी देतो घरी रामभाऊच्या नेऊन. काय बघतोय आता? काय राव बाळासाहेब तुम्ही बी आलाय? हा असतील पैसे रामभाऊंच्या खिशात वाटतंय तुम्हाला? हा
काही बिल गावलंय कशाचं तरी, ते कपडे बरोबर दे तू, ई बी द्या. म्हणजे पैसे नव्हतोय कस काय तुम्ही विश्वास ठेवला माझ्यावर लगेच? माझी गंमत केली तू. काय रा बाळासाहेब, कधी भेटला नाही बरं. दीपक बारामती ट्रॉफी 4000 येणे बाकी. ट्रॉफी रामभाऊने कशाला घेतली? सोन कपडे दे, आलं ध्यानात माझ्या सगळं, कपडे दे. हो मित्र कंपनीला माहीत पडलं त्यांनी करायला पाहिजे का गावात कसे स्वागत समारंभ चौकर स्वागत असत आहे. वहिनी आले वाटतं बाळासाहेब. का वाई कपडे रामभाऊची? बसा की भाऊजी बसा. बाळासाहेब कपडे त्यांनी इस्त्रीचे कपडे आणा सांगितले रामभाऊजी. सगळी काम करतो मी. बर बर छान. अण्णा मला सांगा वहिनी, माणसाला ईदभर मिळत हातभर सांगते अगदी बरोबर. हो थोडं काय झालं की गावभर बॅनर लावते ती. हो बरोबर. कुणी येऊन तेवढं धिंगाणा करते ती. आणि आपल्या माणसाला केंद्राचा पुरस्कार मिळाय आणि गावात मशान शांतता. मला विचारणार शुकशुकाट सगळं म्हणलं काय लाजल्या का झालं मला अण्णा. हा बरोबर आहे. तुम्ही पडला सासर बरोबर पाहुणं. हो तुम्ही काय करणार आमच्या गावात? नाही ना काय करायला पाहिजे कोणी? आम्ही मित्र परिवाराने करायला पाहिजे. मित्र कंपनी आणि आम्ही मित्र परिवार असलं फाटका. सुभाषराव बाहेर गेले तुम्ही बर माझ्या डोक्यात आहे. हा गावभर बॅनर करतो. हो व्हायला पाहिजे. पोर जेवाय घालतो. हो घालन घातली पाहिजे. 2 दिवस येतो वर सगळ्याच्या घरात कळलं पाहिजे रामभाऊला पुरस्कार मिळाला, रामभाऊला पुरस्कार मिळाला, रामभाऊला पुरस्कार मिळाला. सगळ्याला कळलं पाहिजे. आनंद झाला पाहिजे. अण्णा आपल्याला काय करावं लागतं? 100% काय शिमा तुझा एका की फोन आला. मी पैसे दिले असते पण संध्याकाळच्या वेळेला काय बँका उघड्या का काय लगेच निघालो इकडे निघायची तयारी केली. बाळासाहेब असे काळी सुपासारखे खिशात काय नसतं दम काय निघत नाही त्यांना. असू द्या भाऊजी काय करा, पैसे तर नाही माझ्याकडं पण एटीएम आहे माझ्याकडं. चालेल चालेल एटीएम दे, क्रेडिट कार्ड असलं तरी दे. नाही एटीएमच आहे फक्त. हा एटीएम घेऊन आले. अण्णा आपल्या माणसाचं आपण नाही कौतुक करायचं कोणी करायचं? अगदी बरोबर. मला आत्ता कळलं आत्ता खर्च करण्याशिवाय पर्याय नाही. कपडे आणा गेलो तवा रोषणाईच नाही गावात सगळे मशान शांतता बघत राहा. एक नंबर काढ बघा भाऊजी नियोजन. एक नंबर काढ त्याचा नंबर नंबर आहे 75-76. बर ठीक आहे अण्णा येतो. ओके जाऊ बिंदास. मी दारूला पश केला नाही का? मी जर पिलो आणि मी पिऊन पडलो नियोजन करणार. नियोजन फसल फसल नियोजन. अगदी बरोबर. आम झुकून काम करून करणार. हो 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 जातो वहिनी तुम्ही बघत राहा. डंकाच रामभाऊच्या नावाचा डंकाच सगळीकडे होणार. चांगला भेद झाला पाहिजे गावाकडची माणसं बोलवत टेम्पो भरून बोलवा. हो येड काय सासरवाडीत कळून द्या रामभाऊच्या. अगदी बरोबर. जावाय कसा आहे? जावायला माझा पुरस्कार मिळलाय. ट्रक बोलवा टेम्पोने काय ट्रकने माणसं बोलवा. अगदी बरोबर आहे. बाळासाहेब मला खऱ्या मनाने तुम्ही सांगायचं, तुमच्या जवळच रामभाऊ पण येत आणि मी पण आहे बरोबर आहे काय? का जागे काय सुभाषराव बाळासाहेबाचा उजव हात आणि रामभाऊ डावा हात. दोन मित्रच माझे सहस्त्रराव आणि रामभाऊ. मग मला सांगा मला पुरस्कार भेटला त्यावेळेला मला सांगा माझं जेवण जेवला माझ्याकडनं 500 रुपये घेऊन गेला आणि मी बघतोय रामभाऊ पुरस्काराला गेलं की सगळा खर्च तुम्हीच त्यांचा करताय. बरं चौका चौकात मी बघतोय बॅनर तुम्हीच लावलं तरी असलं. ऑर्डर दिली मी बॅनर लावलं पोरं लावली ती कामाला. उजन छोट्या सांगत होती रात्री आम्हाला ढाब्याऐवजी हवाय नेलं. नेलं पोरं का आबाद त्याचे बॅनर लावा लागते ते फटाकडा नाही तेर लागेल खडखडा तेर खडा. दारुगोळ्यांची आताच भाजी केली. बरं किरण शेटच्या दुकानात सकाळी गेलो तर किरण शेट म्हणले बाळासाहेब ज्याला त्याला बाजार भरून देतात. आमच्या पाहिजे लोक अडचणीचे सुभाषराव दुष्काळाचे सावट आहे. ज्याच्याकडे बाजार नाही त्याच्याकडे बाळासाहेब किरण शेटचे देतनं बाजार घेऊन देतोय. वरनं मला किरण शेटनं सांगितलं की त्यांच्याकडे एटीएम कार्ड आहे ते एटीएम कार्ड स्वॅप मारतात. एटीएम आहे की माझ्याकडे एटीएम? मग बाळासाहेब एटीएम आहे. एटीएम एटीएम त्या तर रुपया नसेल ठेवा. अरे वहिनींनी दिले रामभाऊच्या वहिनी रामभाऊच्या एटीएम चे पैसे सगळं बॅनर फटाकड जेवायला ज्याच्या 2-4 घरी कोणाच्या बाजार नाही त्यांच्या घरी बाजार भरून दिला. म्हणजे रामभाऊचाच खर्च आहे सगळा. हे कोणी करायचा? तुम्ही दिलता का आम्हाला पैसे? तुम्ही एटीएम सहसान द्याल का? वहिनीने एटीएम दिला माझ्याकडं.
सुधाकर गॅस गॅस डीजे रामभाव गावात प्रवेश करताना डीजे वाजणार दहा बारा गुढी सांगितले ते ब्या तरी म्हणलं बाळासाहेब मला एवढा अंतर कसं देतील तुम्ही चूक केली तुम्ही दिलं का एटीएम माझ्या जाव्यात तुझी विश्वास नाही रामभावच्या वहिनींचा अण्णांचा माझ्या विश्वास आहे खर्च करणार अरे माझ्या मित्राला मिळाय पुरस्कार दिल्लीला इमानात बसून गेलाय माझा मित्र पण तरी पण बाळासाहेब मला एक शंका आहे रामभाऊंना दिल्लीत पुरस्कार भेटला त्यांना जे निमंत्रण पत्र आलंय ते मराठीतनं टाईप केलेलं आहे दुसरी गोष्ट पुरस्कार ज्याला मिळला त्याच्या घरी पत्र आलं पाहिजे होतं पत्र सरपंचांच्या घरी गेलं आणि दोनच व्यक्ती असं कुठला पुरस्कार आहे तुम्हाला सगळं उद्या रामभाऊ आल्यानंतर सगळी हिस्ट्री सांगतो हिस्ट्री म्हणजे इतिहास भूगोल सगळा कळणार आहे याच्या माग काळ काळबेर आहे ते पण मी आत्ता तुम्हाला सांगणार ना म्हणजे काय काळबेर आहे भाई काय तुम्हाला घेणं दे का दोन दिवस कळणे का नका रामभाऊ आलेलं सगळं काळ हे कशाचं जेवण चाललं एवढा खर्च मला जेवायला घालतो तुम्हाला आऊ नको मी घालणार तुम्हाला खर्च करायचा का मी खर्च करतो चला तुम्ही अहो ते रामभाऊचा खर्च अहो तुम्हाला काय घेण्याचे नाही रामभाऊचा दोस्त मी तुमच्यापेक्षा रामभाऊला सांगू नका जेवायला नेल तर रामभाऊची काय घेण्याचे नाही घना असं झालंय कधी आजची रात कटती कटाळाला दोन दिवस लोकांच्या घरी राहणं म्हणजे काय सुखाचं आहे का मग काय भाऊ मला रुख सुख खाऊ नये ना मला कटाळा आला संध्याकाळी ना मस्त फाईव्ह स्टार वरून पार्सल आणतो बरं का घरी चल काकी जास्त खा काकी जास्त तर खाऊ पण मला आता कटाळा आला बाबा मस्त भाऊ आजच्या दिवस हा फोन कोणाचा हॅलो हां बोला की हो 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 काय अहो दोन हजाराचा हप्ता आहे पाहिलं तर हो बरोबर आहे की रामभाऊ जगतापांच्याच नावावर होती लोन हो साहेब बहाना आहेत का तुम्ही 2000 रुपये नाहीत माझी काय चेक बाउन्स झाला बर 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 हो ठीक आहे नाही आता चुलत नाही येत आमचं भाऊ परत फोन करतो मी शहानिशा करून चालते ते कुणाचा फोन होता कसला हप्ता बाउन्स झाला हो बँकवाल्यांचा फोन होता 2000 रुपये हप्ता बाउन्स झाला आहे हा मध्ये फ्रीज घेतला त्याचा काय हो अरे पण माझ्या खात्यावर ना 3.5 लाख रुपये शिल्लक आहेत 3.5 लाख काय माझा भीतीच विचार आहे ना पैसे गेलो कुठं मग भाऊ तुम्ही एका ऑनलाईन बँक स्टेटमेंट चेक करा बरं मोबाईलचं माझा फोन कुठे अरे तिथं माझा फोन आहे हॅलो कर आण बघा बरं लगेच गाना 2 दिवस फ्लाईट मोडमध्ये मग फोन टाकलाय मी कसं मेसेज यायचा का मग टाकला होता बरं तुम्ही आ डिस्टर्ब नको लोकेशन काय नको का ना बघा 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 लवकर एवढं पैशाचं माझं टेन्शन झालंय बा काय 30,000 अरे हे काय 20,000 10,000 एवढं पैसे कोणी काय ए गाना अर्जी रूम येऊन दाखवतोय आपण भाऊ पा काढलं एटीएम कुठे तुमचं घरी चल घरी घरी चल घरी चल काहीतरी मिस्टेक झाली असेल घरी चल गाना घरी चला 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 कपडे कुठे चला चला भाऊ कपडे घे ए गाना अरे अख्ख्या गावात आपले फ्लेक्स दिसतात अख्ख्या रस्त्यावर गुलाल दिसतोय आणि भाऊ फटाकड इतकं फटाकड कोणी फाडल्या ए गाना अरे आपल्या तर पैशाचा चोराडा नाही झाला नियोजनाच्या बाबतीत आपलं कधी फेल जात नाही एकटे यांचा फोन लागाना सकाळपासून फोन करते पण फोनच स्विच ऑफ लागतो पुरस्काराचे फोटो येते
अरे वा अभिनंदन अभिनंदन जावाय बापू कशाचा अभिनंदन अण्णा लय टेन्शन आले का बर भाऊ सांगा राव पटकन ते विचार अहो लय जोरात चालली इथं दोन दिवस दिवाळी पेक्षा मोठे फटाकडे काय 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 खरंच बाळासाहेब जीवलग मित्र बर का तुमचा बाकरीचा तुकडा नको ओळून टाकायला ते राव दे आनंदाच्या वेळ आता वेळ दे अरका माझं डोकं खात आहे हा म्हणता दिवाळी चालली इकडे माझा भाऊ शिमका झाला की माझ पैसे काय केलं तू हा मगाशी येताना मी दिल्ली फ्लॅट पकडायच्या अगोदर फोन चालू केला तर अक्षरशः झिरो बॅलन्स झाला 3,500,000 गेलं कुठे माझं काय मामलं ते जावाय बापू काय एवढं केलं पैसेस तू मी बाळभाऊजींना एटीएम दिलं होत आता कशाला काय काय केलं त्यांनी एटीएम धडधड 18,000 50,000 90,000 धडधड पैसे गेले माझा मित्र जिंकून आला नाही कसला मित्र आनंद बघा त्यांचा आनंद रस्त्याने का पळत आलाय कुत्रा गाडीत उच्चार त्याला बघितलं कपळाशी बघा आमच्या पैशाचं काय केलं एवढं तुम्ही दोन दिवस गावात फसवासरा सागर तुम्ही काय किती दणका चाललाय या गावात काय नाम भाऊ चौकात चौकात राहू तुमचं बॅनर बॅनर जाईल तिथं बॅनर गेल्या बसलं दोन दिवस नसते गावात फटाक्यांची आताशबाजी चालली आताशबाजी आता फिरेल त्या बोळीत बोर्ड जाईल त्या चौकात फ्लेक्स आता लोक काय म्हणतात रामभाऊनी कमावलं अरे मला किती आनंद झाला रामभाऊ आणि तू चेहरा पाक बघार करून टाकला का नाही तुम्हाला कुणी एवढं करायला आलो होतं रा बाळबाकडा मित्राला मिळाय केंद्राचा पुरस्कार आणि मी खर्च करायचं नाही तुमच्या पैशाने करायचं ना पुरस्कार महत्वाचा आहे पैसा महत्वाचा आहे भल्या बाळांच्याकडे पैसा शिल्लक आहे त्यांना सुद्धा पुरस्कार मिळत नाही माझ्या मित्राला पुरस्कार झाला हा पुरस्काराचा कितक भाऊ काय पुरस्कार अक्षरशः 3,000-4,000 रुपयाचा पुरस्कार आणि माझा 3,500-3,500,000 रुपये तुझा बी जीव काळाय बर का मला अक्षरशः असं वाटतंय अन्न गोळी पहिलंच भाऊच्या मागे कमी टेन्शन आहे का तुम्ही अजून वाढवून ठेवलं तुम्हाला पैशासाठी अरे माणसाला माणूस काय काय करतोय एवढंस काम केलं ते इथे पण हातभर सांगतोय आणि तुम्हाला माझ्या मित्राला केंद्राचा पुरस्कार मिळाला केंद्राला पुरस्कार कसला केंद्राचा पुरस्कार काय की पण त्याच्यासाठी इतका खर्च केंद्राला फटाकडे वाजवायची काय गरज आहे माझ्या मित्राला पंक्ती घालायची काय गरज मित्राला मला येऊ द्यायचं अरे सोने मला येऊ द्यायचं खर्च करून दिला नसता रामभाऊ मित्राला सांगा आपला किती खर्च महत्वाचा नाही त्याच गाडी तुमच्या मित्राचं अरे अभिनंदन रामभाऊ अभिनंदन झोप नाही त्यांना रामभाऊ अभिनंदन पुरस्काराला घेऊन मारलं का तिथं काय बायला एखाद्या बोलला म्हणून तोडावला का झालंय काय कळत का भाऊनी पुरस्कार घेताना तिथं संकल्प केला होता की हा सामाजिक पुरस्कार आहे आणि मी इतरत्र चुकीचा 1 रुपया सुद्धा खर्च करणार बस हे झालं खोटं आता खरं बोलू दे काय खरं काय खोटे बाबा पण काय राहील गावात गबास सुभाषराव अक्षरशः तुम्हाला मला सांगू दे अण्णा पाहून नका गबास सांगू दे तू पण ऐक नीट या बघा या सुभाषरावला तंटा मुक्तीचा पुरस्कार मिळाला मला गाव नाव ठेवायला लागली इतक्या वर्ष रामभाऊ सामाजिक काम आहे तुमचं तुम्हाला काय मिळलं मग गाणाने मी प्लॅन केला म्हणजे गाणा गावाला मी हिसका दाखवायचा अक्षरशः 3,500 ट्रॉफ्या सन्मानपत्र घेतलं सुभाषराव बघा घेतलंही आणि अक्षरशः दिल्लीला नाही गेलो अण्णा सासरवाडी जाऊन राहणार होतो पण मामी म्हणल्यास त्या जावाय सासर तिथं तुम्ही इथं कुठं मग मी अक्षरशः मित्राच्या हॉटेलच्या लॉज मध्ये राहिलो अक्षरशः तिथं मी 4,000-5,000 खर्च झाला अक्षरशः बाळा तुला कुणी सांगितलं ना का सांगितलं तू काय एवढा खर्च केला बाळा अरे मग मला वाटलं माझ्या मित्राला केंद्राचा पुरस्कार मिळाला तू मला विचारायचं तरी बाळा 3,500,000 म्हणजे अण्णा काय जोक आहे का आता काय करू जावाय बापू पैसा महत्व मला कळ नाही बाबा तुले तक तक करू का मी घाण राहतो आणून देतो सारे खाल्ला असेल नालायक माणसा असा उद्या कुणी करायला सांगितलं का नाही
तुला चाप देत मला अरे डोळे फाडून बघते. अहो पण तुम्हाला कोणी उद्योग सांगितलं होता मला पुरस्कार भेटला म्हणून तुम्ही नाटक केलं. खोटी प्रतिष्ठा. हे बघा रामभाऊ, पुरस्कारासाठी कुठलं तुम्ही काम करू नका, काम चांगलं करत राहा, पुरस्कार तुम्हाला आपोआप मिळत राहतात. अहो अध्यक्ष झाली चुकी, पण बाळ बघा तुम्ही आमच्या कुटुंबात आहे ना, अजिबात इथन फुडलुडबुड करायचं नाही. मला शेवटची विनंती आहे, मित्र आहे ना माझा, जीव तुटतो अण्णा बापा सारखं माझा, कसं लुडबुड करू नका. मी म्हणतो रामभाऊच्या सांगण्यावरच तुम्ही सगळं करता, बिहार काय आणता, जेवाय काय नाही. मला एक साधा फोन करायचा. काय शिचाप गेल्यापासून फोन लावताय तुला कळू नये. कितीने फोन केला पण तू परस्पर कसं काय आखं एटीएम दिलं असं वागलं ना सगळ्यांना. रामभाऊ रामभाऊ आता काय करायचं, ह्यांनी मिरवणुकीची तयारी केली, कॅन्सल कराय, पैसे वाचवला का माझं मिट्टी. अरे सुभाषराव त्याला मी 18,000 रुपये अडवान दिलाय. ए बाळू कुणाचा डीजे ठरवलाय, सुधाकर गॅस गेला मी 18,000 रुपये अडवान दिलाय. स्वॅप मारलाय का रामभाऊ, हे तुमचं एटीएम. अहो बाळू आणि त्या सोन्याच्या इस्त्रीच्या तुकडा त्याला बिल सापडलं, त्याने बिल दिलंय दीपकार बापूचं 4,000 रुपये येणे म्हणून बाकी. अहो बाळवाका पण तुम्ही असं लोकांचं पैसे इतकं बिंदास खरं असता माझा मित्र. अहो मित्राला लोकच असतो काय. अहो मित्र पण त्यात माझं बिल टाकत. तू कुत्रा निघाला तुझ्या डोक्यात होत, तू त्याच्या डोक्यात बारकावलं. मी त्या पैशाला मी नाही आपण असू दे. ट्रॉफीचं बिल वाचून तर तू जास्तच पैसे खराजला असत्या, काय इतकं तुला दम निघला नाही काय. बघा मी पैसे आणून देतो, मी गांड राहतो कुणाच्या तरी अण्णा, माझ्यामुळे जर हे होत असेल ना चूक जावायची. पैसे जावाय बापू, तुम्हीच नाही अशी कितीतरी लोक ईर्षेसाठी असं गरज आणून पडशात नांदा करतात. तुम्ही काम चांगलं केलं ना त्याचा एक आदर्श म्हणून पुरस्कार असतो. पुरस्कार दिला म्हणजे माणूस मोठा होत नाही, माणूस त्याच्या कार्याने मोठा असतो. अध्यक्षांना पुरस्कार मिळाला त्यांच्या कार्यामुळे मिळाला, असं खर्च करून जर पुरस्कार मिळवू लागली. आजकाल अशीच अध्यक्ष ईर्ष्या वाढत चाललेली. म्हणजे मी काम करत नाही ते सगळं माझं कार्य आहे. झिरो झालं आजपर्यंत कळलं आम्ही, तुम्ही सांगायचं मी दिल्लीला गेलो, फॉरेनला गेलो, लंडनला गेलो, ऐका की मी काय म्हणतोय. फक्त झालं गेलं गंगेला मिळालं, आता काय करू माझी कमीत कमी गावात कोणाला सांगू नका की आम्ही कच्चा पुरस्कार घेऊन आलो म्हणून. आता कशाला रे, तुमच्या दारा सुद्धा येणार नाही का ना, इतक्या बिकाराच्या दारात आलो मी अण्णासाठी त्या वहिनीसाठी भांगारा. तू खर्च नाही खराब द्या माझे पैसे, हे पैसे माझ्या टप्प्या टप्प्याने गावात येशील. मी का देऊ पुरस्कार तुम्हाला मिळेल, मी का देऊ. मी तुला खरंच म्हणलं होतो, मी तुला मेसेज करता का खरंच, ही तुला अक्कल नाही ना ग. मी ट्रॉफी घरी घेऊन जातो, 3,500 रुपयाची ट्रॉफी डोक्यात माणसा मिळाच्या भावना. मित्रांच्या भावना समजून घ्या जावा बघतो. काय आज ऐक उद्या येते टप्प्या टप्प्याने जे म्हणजे आज वाटाय पाहिजे मित्र मिळेल का. आता आज माझी 2 दिवस नुसते गावात चालली. जाऊ द्या चौद्यामध्ये आपण हॉटेलला जेवाय. रामभाऊ थोडंफार पैसे असले नाही की हॉटेलला जेवाय. आम्हाला हॉटेलला मोठ सव्वा लाखाची हे आण रामभाऊ, हे चुलत पत्त्याने करून दाखवलं ते बरं केलं. चला सुभाषराव करून दाखवलं ना, 3,500 रुपये घालून दाखवलं.